नमस्कार, मी ऋषिकेश शेलार आणि आपण पाहत आहे एसआरबी न्यूज। एक महत्त्वाची मोठी बातमी हाती येते। अतिवृष्टीने कोल्हापूर खुर्द येथील सबस्टेशन पाण्याखाली गेल्यानं तातडीनं वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर उद्या दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरणाचे कनिष्ठ अभियंता दिलीप गाडे यांनी दिलेली आहे। या सर्व घटनेसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुभाष कोंडेकर थेट फोन लाईनवरून अभियंता दिलीप गाडे यांच्याशी संवाद साधतात। ऐकूयात तो संवाद नेमका काय होतोय तो। हां नमस्कार, पत्रकार कोंडेकर बोला ना। बोला ना कोंडेकर साहेब। मी काय म्हणतो साहेब, आता जे दुपारी पाऊस झालाय आता आपल्या सबस्टेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यावर थोडीशी माहिती दे ना आम्हाला, तुमची काय अडचण आहे आणि लाईट कधी पाऊस झाला ना? हा, भरपूर वेळ पाऊस चालला, ते जे पाणी होतं आपल्या सबस्टेशन समोर जो नाला आहे ना, पूर्ण कोलर खुर्दते आणि त्या साईडच्या गावातलं पाणी वाहत असतं तिथे। अच्छा अच्छा। हा, तो नालाची साईज छोटी आहे भरपूर, बर कम्पेअर जो आज पाऊस झाला ना, ते काही पुढे पण बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे पाईप टाकलेले। बर, हेवी फ्लोने पाणी आलं का कसं? आपलं सबस्टेशन जुनं आहे, त्याची हाईट खोल आहे, ग्राउंड लेवल त्याच्या 2 ते 3 फूट खाली। अच्छा अच्छा अच्छा। तर त्याला पाणी लगेच आमच्या यार्डात वळतं, आज पूर्ण त्या गेटच्या गेटवरून पूर्ण नाल्याचं पूर्ण पाणी इन्स्टंट, म्हणजे काहीतरी 2 मिनिटातच गुडघाभर पाणी आलं डायरेक्ट। बर 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 बर। आणि मग त्याच्यामुळे काय आमचं सगळं पॅनल आणि सगळे पाण्यात गेले, पूर्ण ऑफिस पाण्यात गेलं, इमर्जन्सी मला शटडाऊन घ्यावं लागेल। अच्छा अच्छा अच्छा। बरं, आता विद्युत पुरवठा कधी परत सुरळीत होईल तरी? विद्युत पुरवठा तरी उद्या दुपारपर्यंत। उद्या दुपारपर्यंत, बरं। त्यामुळे तुमच्या सबस्टेशनला बाकीचे काही असं नुकसान वगैरे असं काही झालेलं आहे का? नाही नुकसान, आता उद्याच कॉल आपल्या की नेमकं आता कसं जे अचानक पाणी आलं म्हणून आम्ही इमर्जन्सी शटडाऊन घेतला। इमर्जन्सी तुम्ही शटडाऊन करून घेतला? अच्छा अच्छा अच्छा। कारण कसं आपलं कंट्रोल रूम पूर्ण कंट्रोल रूम आहे आपला पुढे, तर पुढे कंट्रोल रूम मध्ये आपले पॅनल असतात सगळे, तिथून आपण मेन ऑपरेटिंग करतो, सप्लाय ऑब्झर्वेशन ठेवतो, मॉनिटरिंग करतो, तिथंच आपलं गुडघाभर पाणी साचलेलं। अच्छा अच्छा अच्छा। म्हणजे तुम्ही उद्यापर्यंत तुम्ही विद्युत पुरवठा सुरळीत होईल, नुकसान किती झालं हे उद्या पाणी आटल्यानंतर तुम्हाला झालं? हा अच्छा अच्छा अच्छा। ओके, धन्यवाद साहेब। Subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.